नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर विनोबा भावेंविषयी एक अतिशय सुंदर लेख वाचण्यात आला आज तो तुमच्याशी शेअर करतेय विनोबांना इंग्रजांनी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एक वेळ पहारेकरी जेवण घेऊन येई आणि जिथे प्रकाशही नसेल विनोबा खचतील त्यांची प्रकृती खालावेल निराश होऊन ते सरकारची माफी मागतील अशी सरकारची अपेक्षा होती पण आठवडे दिवस जसे जसे जायला लागले ना तसे तसे विनोबा अजून तजेलदार आणि सशक्त दिसायला लागले जेलरही अचंबित झाला विनोबांनी चोवीस तासांचं नियोजन केलं होतं रोज ते जितके मैल चालत होते त्या खोलीची लांबी मोजून साधारण रोजचं चा अंतर चालायला किती पावलं लागेल हे अंतर काढून तेवढे तास ते त्या खोलीमध्ये चालत याशिवाय ध्यानधारणेचा वेळ त्यांनी वाढवला जो पहारेकरी त्यांना जेवण घेऊन यायचा त्याच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्याला ते योग्य सल्ले द्यायचे त्यामुळे जेलमधले इतर पहारेकरी आपली गाराणी घेऊन विनोबांकडे यायला लागले आणि त्यांचा संध्याकाळचा सगळा वेळ लोकसमस्या निवारणात जायला लागला जे काही कच्चं भरड अन्न मिळायचं ना तेही विनोबा समाधानानं चावून खायचे व्यायाम तर होताच रोजचा त्यामुळे झोपही शांत लागायची इंग्रज जेलर हे बघून थक्क झाला की संध्याकाळी इतकी लोक त्यांच्याकडे येत आहेत आणि एकदा तो स्वतः बोलायला गेला त्यांच्याकडे त्याने विनोबांना ही सभा रोज घेण्यासाठी जेलमध्ये स्वतंत्र अशी वेगळी जागा दिली मग यापुढे जाऊन वाचनासाठी काही पुस्तकही मागवून घेतली पुढे तर जेलमध्ये गीतेच्या प्रवचनांचे कैद्यांसाठी वर्गही सुरू झाले किती थक्क करणार आहे नाही आपल्याला तर अंधारी कोठडी पण नाहीये घरात राहायचंय आपल्याला आपल्या नातलगांबरोबर मनोरंजनासाठी असंख्य गोष्टी आहेत असंख्य पर्याय आहेत आपल्याकडे मग आनंदी राहण्यासाठी फक्त सकारात्मकतेनं विचार करणारं मन हवंय हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयनचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका